नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खारघरमधील धामोळे पाड्यालगत असलेल्या नैसर्गिक टेकडीवर विनापरवाना खोदकाम सुरू आहे. या कामावर पनवेल महसूल विभागाने कारवाई केली. 4 डंपर आणि 2 JCB सील करण्यात आले आहेत. ग्रामस्थांचा विरोध झुगारून सिडकोने खोदकाम केले असे धामोळे पाड्यातील ग्रामस्थांनी सांगितले. मात्र जमीन सिडकोची असल्यामुळे सिडको त्याकडे दुर्लक्ष करत आहे. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईवर पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे. पनवेल शहरातील हजरत पीर करमली शाह दर्ग्यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम निरोगी प्रकृतीसाठी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी चादर चढवली आहे. आपल्या स्वतःच्या प्रकृतीपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कायम म्हणणे असते. त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी रामशेठ ठाकूर यांच्या हितचिंतकांनी दर्ग्यावर प्रार्थनाही केली. गोरखपूर ट्रेनमधून पर्स खेचून पळून जाणाऱ्या चोराला पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षक रेणू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. या चोराकडून पर्स आणि चोरलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत 2 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी पोलीस पाटील शिवमूर्ती पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाले आहे. या अभयारण्यात रानगव्यांची ही संख्या वाढली आहे. 8 वरून त्यांची संख्या 18 पोहोचली आहे. मात्र त्याहून अधिक रानगवे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी झाल्याने अभयारण्य खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटक आणि निसर्गप्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी नुकतेच 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र तरीही पुलाचे पिलर झुकले आहेत. त्यासाठी या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यातला धोका ध्यानात घेऊन नवीन पूल उभारावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. माथेरान येथे नगर परिषदेचा आकाशगंगा हा अवकाश निरीक्षण प्रकल्प आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला हा प्रकल्प गेली अनेक महिने बंद आहे. काही हौशी खगोलप्रेमी या केंद्रावर येऊन अवकाश दर्शन करायचे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक दिवसांपासून हा प्रकल्प बंद आहे. पालिका प्रशासनाला आकाशगंगा प्रकल्पाकडे पाहायला वेळ नाही, ही बाब खेदजनक आहे, अशा शब्दात नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या काळात नेरूळ भागात कडक निर्बंध लावले होते. नागरिकांना उद्यान प्रवेशही बंद करण्यात आला होता. तरीही नागरिक उद्यानातील लोखंडी जाळी तोडून नागरिक प्रवेश करत आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णसंख्या कमी झाली तरीही निर्बंध अजूनही कायम आहेत असे सांगितले. नेरूळ येथील चाचा नेहरू उद्यानातील सुरक्षा रक्षक गायब असल्याने नागरिक लोखंडी जाळी तोडून ये जा करत आहेत. या संदर्भात माहिती घेऊन कारवाई करू असे उपायुक्त जयदीप पवार यांनी सांगितले. निवडणूक प्रतिज्ञापत्र माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. माथेरान येथील मिनी ट्रेन लवकरच रुळावर येणार आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानच्या मिनी ट्रेनचा रेल्वे मार्ग पावसामुळे वाहून गेला होता. मध्य रेल्वेकडून या मार्गावरील कामे हाती घेतली आहेत.
30% काम झाले असून मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेली मिनी ट्रेन लवकरच रुळावर येणार आहे. एसटी संपासंदर्भात उच्चस्तरीय समितीचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. यासाठी स्थापन केलेल्या 3-सदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या अहवालासोबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला अभिप्रायही सीलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले आहेत. खारघर येथे मालमत्ता कराच्या नोटिसांची होळी करण्यात आली. शेका पक्षाच्या नगरसेवकांसह आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग समिती अ च्या कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी 9 तारखेला मालमत्ता कराच्या नोटिसांची होळी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणे तसेच पोलिसांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे यासारख्या बाबींवरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, शेका पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे, रवींद्र भगत, गोपाळ भगत यांच्यासह 15-20 जणांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण येथे BAPS स्वामीनारायण संस्कार केंद्राच्या कामाचे भूमिपूजन कुंभारवाडा येथे गुरुवारी झाले. आमदार महेश पालदी, स्वामीनारायण मंदिराचे पूज्य कोठारी अभय स्वरूप दास स्वामी यांच्यासह 18 संत या कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्कार केंद्र सुरू झाल्याने लहान मुलांच्या विचारांमध्ये परिवर्तन होईल असा विश्वास आमदार महेश पालदी यांनी व्यक्त केला. राजभवनात बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसह मान्यवर उपस्थित होते. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्घाटनवेळी काढले. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन बेकायदेशीर असल्याचे सांगत खडे बोल सुनावले होते. दबाव वाढत असल्याने अखेर निलंबन मागे घेण्याचा निर्णय विधिमंडळाने घेतला आहे. वाशीच्या खाडीमध्ये शुक्रवारी डॉल्फिनचे दर्शन झाले. मासेमारी करणाऱ्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. मागील वर्षी देखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाली होती. हा नवा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवी मुंबईकर खाडी किनारी गर्दी करत आहेत.